देवेंजी, गेल्या वर्षी याच कार्यक्रमात आपली मुलाखत नाना पाटेकरांनी घेतली होती आणि त्यांनी प्रश्न विचारला होता की मतदाराला काही किंमत आहे की नाही. त्यावेळी फक्त आपल्या सोबत आजचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे होते. आता अनेक नेते, अनेक पक्षाचे नेते आपल्याकडे आले आहेत आणि रोज रेल्वे स्टेशनवरून गाडीमध्ये रोज एक ना एक उतरून आपल्याकडे येत असतो. या प्रश्नाचं आपण कसं उत्तर द्याल? बघा, याचं श्रेय हे जसं मोदीजींनी केलेल्या कामाला दिलं पाहिजे, तसंच याचं थोडं श्रेय हे राहुल गांधींच्या लीडरशिपला देखील द्यावं लागेल. कारण शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की कुठल्या तरी पदावर आपण जावं, काहीतरी परिवर्तन करावं, आपल्या हातून काही चार चांगल्या गोष्टी घडाव्यात, लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं. पण जर आपलं नेतृत्वच असं असेल की ज्या नेतृत्वालाच लोक विसरून राहिले, तर मला असं वाटतं की मग बऱ्याच अडचणी त्यातनं तयार होतात. आणि आज हीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची आहे, तीच परिस्थिती शरद पवार साहेबांच्या पक्षाची आहे. त्याचं नाव अजून फायनल व्हायचं म्हणून त्यांचा पक्ष म्हणतो, अजून नाव आणि चिन्ह मिळालं नाही आहे त्यांना. आणि आमच्या अध्यक्षांनी तर आजच काहीतरी निकाल दिलेला आहे, मी अजून पूर्ण वाचला नाही आहे, पण एवढं मला नक्की कळलं आहे की त्यांना काही तुम्ही दिलं नाही आहे त्याच्यामुळे. आणि उद्धव ठाकरेंची तर परिस्थिती अजूनच वेगळी आहे. सध्या ते फक्त वेगवेगळ्या भागात जातात आणि आमच्या विरुद्ध शिमगा करतात, याच्या व्यतिरिक्त त्यांना काही मला वाटतं दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीमध्ये जे सामान्य नेते आहेत, ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, अशा सगळ्या लोकांना वाटतं की आता काम करण्याची संधी केवळ BJP सोबत आहे आणि म्हणून ते सगळे आमच्यासोबत येतात. म्हणून मी म्हटलं की मोदीजींचं काम आणि आमच्या विरोधी नेत्यांचं देखील एक क्रेडिट आहे की ज्या प्रकारे ते त्यांचा पक्ष चालवत आहेत त्यामुळे लोक आमच्याकडे येतात. म्हणजे मोदीजींचं काम आणि तुमची करामत? नाही, आमची काही करामत नाही आहे. जे येतात त्यांचं आम्ही स्वागत करतो, एवढीच आमची करामत आहे. मग पुढच्या वर्षी या मंचवर कोण असेल आपल्यासोबत? म्हणजे मागच्या वेळी एकनाथ शिंदेजी होते, यावेळी आता अजित पवार आले, ते आज का आले नाहीत माहिती नाही, पण पुढच्या वेळी कोण अजून ऍड होईल? अशोक चव्हाण हे आले. मी परवा मला पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारला, उत्तर दिलं होतं, आगे आगे देखिए होता है क्या. नाही, पण त्याच्या पुढचं तुम्ही आम्हाला सांगू शकता? नाही, बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत, चांगले लोक आहेत, त्यांची इच्छा आहे आमच्यासोबत यायची. इव्हेंच्युअली ज्यांच्या सोबत आमची वेवलेन जुळेल त्यांना आम्ही घेऊ.